छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण ही संपूर्ण जगासाठी आदर्शनीय असून सर्वांनी ती अंगीकारावी असे आवाहन शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी सायकलीने पोहोचले. या महोत्सवातून महाराजांच्या शिकवणी सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी राज्यासमोर किंवा देशासमोर नव्हे तर संपूर्ण जगासमोर आदर्श ठेवला आहे. लोक कल्याणकारी राज्य कसे असावे हे महाराजांनी आपल्या जीवनातून आणि कार्यातून दिले आहे. ही शिकवण आपल्याला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे असे मत जिल्हाधिकारी येडगे यांनी मांडले. जीवनातून चरित्रातून महाराजांनी जी काही शिकवण दिलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि ही शिकवण प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी आहे. ती जी शिकवण आहे ती आपण शिकवण अंगी बांधूया. एक जयंती एक चांगल्या पद्धतीने साजरी केली म्हणजे जयंती आहे तर जयंतीमधून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या महाराजांच्या शिकवणी लोकांपर्यंत पोहोचवणं हा जो आपला मुख्य उद्देश राहिला पाहिजे तो समितीने ठेवलेला आहे आणि तीसुद्धा कौतुकाची बाब आहे. तर महाराजांचं जे जीवन आहे महाराजांनी जी काही शिकवण दिली आणि महाराजांनी जो काही आदर्श निर्माण केला तो फक्त काही आपल्या राज्यासमोरच नाही तर आपल्या देशासमोर आणि जगासमोरही आहे की जगामधलं जे एक लोककल्याणाचं जे राज्य असावं लोककल्याणासाठी जी शिकवण असावी ती सर्व महाराजांनी त्यांच्या जीवनामधून आणि त्यांच्या सर्व कार्यामधून दिली. तर मला वाटतं ही शिकवण आपण पुढे घेऊन जाऊया. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शिकवण आपण पुढे नेण्याचा एक संकल्प आजच्या दिनी करूया.